नागपूर शहरात काही भागात मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. अनेक चौकात पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. नागपूर वर्ध्यासह पश्चिम विदर्भात 2 दिवसांचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाडमध्ये पूरनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. कोकण रेल्वेचा भराव महाडमधील पुराला कारणीभूत असल्याचं धक्कादायक मत या बैठकीत पर्यावरण अभ्यासकांनी मांडलं. सावित्री नदीवरील पडलेल्या जुन्या पुलाचे अवशेष अद्याप पाण्यातच आहेत. त्यात नव्या पुलाच्या दोन्ही बाजूला 300-300 मीटर भराव आणि बांधकाम करण्यात आलंय. त्यामुळे पुराचं पाणी MIDC शिरल्याचं पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलं. राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय. 1 जूनला पाऊस सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय. राज्यासाठी ही खुशखबर आहे असं हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार निफाडमध्ये घडलाय. टोमॅटोसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत हा प्रकार उघडकीस आलाय. टोमॅटोचं वजन कमी भरावं म्हणून एका व्यापाऱ्यानं वजन काट्याला पिशवीच्या मदतीनं दगड बांधले होते. ही बाब एका शेतकऱ्याच्या लक्षात आली आणि त्यानं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला. यानंतर शेतकरी संतप्त झाले असून व्यापाऱ्यांचे वजन काटे तपासण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. मुसळधार पावसामुळे खरीपातला कांदा शेतातच कुजून गेलाय. तर दुसरीकडे चाळीतला कांदा देखील सडू लागल्यानं कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेवरती ब्लेडनं वार करून लुटण्याचा प्रयत्न झालाय. रेखा गिरमे असं जखमी महिलेचं नाव आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली आहे. घटनेनंतर एक तरुण त्यांच्या घरात डोकावताना CCTV चित्रित झालाय. गिरमे कुटुंबियांनी त्याला हटकलं पण तोवर ही संशयित व्यक्ती पळून गेली. साताऱ्यातल्या फलटणमध्ये 4-व्हीलरमधून रोकड लंपास करण्यात आली आहे. गाडीची काच फोडून 2 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. सैन्य दलात काम करणारे अक्षय माने रोकड गाडीत ठेवून पत्नीसोबत नाश्त्यासाठी गेले होते. उमाजी नाईक चौकात त्यांनी गाडी पार्क केलेली आणि तिथल्याच हॉटेलच्या CCTV ही चोरीची घटना कैद झाली आहे. जळगावातल्या कांचननगरमध्ये सकाळी 8 च्या सुमाराला एका युवकावरती गोळीबार करण्यात आलाय. 3 ते 4 अज्ञातांनी घरात घुसून आकाश सपकाळेवरती गोळीबार केला. त्याच्यावरती कोणी का आणि कशासाठी गोळीबार केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यात नशिराबादमध्ये गोळीबार करण्यात आला होता. पुण्यात घरफोडी करून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलाय. सचिन माने, सारंग टोळ, सनी तनेजा अशी या 3 आरोपींची नावं आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून 20 तोळे सोनं, 14 किलो चांदी आणि 4 लाख रुपये रोख रक्कम असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. 15 ते 16 लोकांची 2,74,00,000 फसवणूक करणाऱ्या एका बँक मॅनेजरला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. कुर्ल्यात राहणाऱ्या महिलेला आपल्याकडे सोनं तारण ठेवल्यास बँकेपेक्षा जास्त पैसे देतो असं आमिष दाखवण्यात आलं. मात्र त्यानं दिलेला चेक 2 वेळा बाउन्स झाला आणि नंतर त्यानं पैसे द्यायलाही टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीला निर्माण झालेल्या संशयातून हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. नाशिक जिल्ह्यात इगतपुरीतल्या एका आश्रमशाळेत भरतीचं आमिष दाखवून 100 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र समाज कल्याण विभागानं आश्रमशाळेवरती अजूनही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी हस्तक्षेप करत संचालकाला ताब्यात घेतलंय. आदिवासी भागातल्या अज्ञानाचा फायदा घेत भरतीच्या नावानं असे घोटाळे इथं होत आहेत. वसईत समुद्रकिनारी आढळलेल्या भल्या मोठ्या वेल माशाला अखेर समुद्रकिनारी वाळून मोठा खड्डा खणून पुरण्यात आलाय. साधारण 30 फूट लांब आणि 12 फूट व्यास असलेल्या या महाकाय वेलमाशाला पुरताना नागरिकांची मोठी गर्दी झाली. मांडवी वनविभागाकडून 2 JCBच्या मदतीनं मोठा खड्डा करून त्याला पुरण्यात आला. मनमाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे.
गांधींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान पंधरवडा राबवलं जातोय. ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशननं स्वच्छता अभियान रॅली काढली. प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आलं. विठू माऊलीचा गजर म्हणजे